मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टर आणि पेशंटची माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केलंय. जिल्ह्यातील कोरोना पेशंटचा मृत्यूचा दर पेशंटनं खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानं वाढत आहे असं समोर आलंय. खासगी डॉक्टरांच्याकडे उपचार घेईपर्यंत आजार बळावला गेल्यानं पुन्हा शासकीय रुग्णालयात अथवा कोरोना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आल्यानं असे पेशंट्स पहिल्या 48 तासातच मृत्यू पावतात असं दिसून आलं आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या कोरोना सदृश्य रुग्णांची माहिती मिळवण्याचं काम या उपक्रमाद्वारे केलं जाणार आहे. यासाठी 1500 डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली आहे. जर डॉक्टरांच्याकडून अशी माहिती दिली गेली नाही अशा डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करून त्यांचा परवानाही रद्द करण्यात येईल असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिला आहे. डेथ ऑडिट करताना आपल्या समोर एक असा निकष आलेला आहे की मॅक्सिमम जे डेथ होत आहे ते पहिले 48 तासात होत आहे आणि त्याचं कारण हे आहे की जे पेशंट आहे ज्याला एकदा काही कोरोनाचा संसर्ग झाला तर ते पटकन समोर येण्याचे पूर्वी काही जे त्याचे खाजगी डॉक्टर्स आहेत त्याच्याकडे जाऊन इलाज घेतो आहे आणि त्याच्यामुळे ते समोर लवकर येत नाही आहे आणि त्याला इलाज पटकन मिळत नाही आहे बरोबर जसं मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे जेव्हा ते येते तेव्हापर्यंत उशीर होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्याची डेथ होत आहे. हा मुलं जे डेथ होत आहे त्याला कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्याने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. प्रत्येक दिवशी जे आपले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे त्याच्याकडे जे पेशंट जात आहे त्याचा यादी गोळा करण्याची आपण एक मोहीम चालू केली आहे. जवळपास 1500 प्रायव्हेट प्रॅक्टिशनरपर्यंत आपण पोहोचले आहे. त्याचे आपल्याकडे ईमेल आय डी फोन नंबर ते सर्व आहे आणि ते प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये त्याच्याकडे जे लोक जाते इलाज घेण्यासाठी त्याचा ती यादी आपल्याकडे भरण्याचं काम आपण 15 मेपासून चालू केला. नेहमीप्रमाणे जे आपल्याकडे नाव येत आहे पेशंटचे त्याच्यामध्ये वाढ आहे. परवा जवळपास 1300 पेशंटचा त्यांनी नाव भरला होता प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने. त्याच्यानंतर आपण असं मोहीम राबवतो आहे की एकदा आपल्याकडे नाम आले तर पुढच्या दिवशी ते असे सारखे पेशंटचे घरी जाऊन आपण त्याचा टेस्टिंग करण्याचा मोहीम चालू केलेली आहे. आज जर आपण केला तर फास्ट आपले ते समोर येतील पेशंट आणि त्याचा इलाज आपण लवकर चालू करू शकतो आणि जे आपली डेथ होणारी संख्या आहे त्याच्यामध्ये भरपूर नंबर कमी होईल. आणि हा मोहिमेला यशस्वी राबवण्यासाठी मी सर्व प्रायव्हेट प्रॅक्टिशनरला हा आवाहन करतो आहे की तुम्ही नेहमीप्रमाणे हे माहिती भरा आणि हे महत्त्वाचं आहे. जर आपण केलं तुम्ही माहिती बरोबर दिली आणि वेळेवर दिली तर भरपूर लोकांचा आयुष्य वाचू शकतो. त्यासाठी बरेच प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने चांगला याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. पण थोडी गोष्ट अशीसुद्धा आहे की काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अजूनही याच्यामध्ये माहिती भरत नाही आहे. आज जवळपास 8 दिवस झाले तरीसुद्धा काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने याच्यामध्ये माहिती भरलेली नाही. त्याच्यामुळे लोकांची आयुष्य वाचवण्यासाठी हा महत्त्वाचं आहे की ह्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने याच्यामध्ये एंट्री भरली पाहिजे. आणि जर त्यांनी भरली नाही आणि शेवटी असा समोर आला की काही पेशंट त्याच्याकडे गेला होता आणि त्याने उशिरात इलाज घेतला तर तसे सारखे प्रायव्हेट प्रॅक्टिशनरवर आपण योग्यची कारवाई करू आणि त्याचा जे रजिस्ट्रेशन लायसन्स आहे तेही सुद्धा आपण कॅन्सल करू शकतो. तर माझी अशी अपेक्षा नाही आहे की कोणाच्यावरही कारवाई झाली पाहिजे पण उशिरा मुले कोणाची जर डेथ झाली तर शेवटी असे लोकांवर कारवाई करावं लागेल. तर पुन्हा एकदा हे आव्हान करतो की प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने वेळेवर हे माहिती भरली पाहिजे त्याच्यामुळे आपलं डेथ रेट कमी होईल आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने काही त्रास होणार नाही. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.